नमस्कार, नवराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहताय बातम्या सेकंदात. विधिमंडळाच्या अधिवेशनानिमित्त विविध मागण्या घेऊन आज 15 मोर्चे विधिमंडळावर धडकणार आहेत. तसेच आजपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असल्याने याचे पडसाद देखील विधिमंडळात पडणार आहे. मराठा आरक्षणावर आजही सभागृहात चर्चा होणार आहे. आज मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका काय यावर निर्णय येण्याची शक्यता कमी आहे. जवळपास 150 आमदारांना यावर आपलं म्हणणं मांडायचं आहे, त्यामुळं आज आणि उद्या यावर चर्चा सुरूच राहणार आहे. जुन्या पेन्शनबाबत कर्मचारी संघटनांनी राज्य सरकारने काल बैठक घेतली. पेन्शनचा निर्णय पुढील अर्थसंकल्पापर्यंत सोडवण्यात येईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आश्वासन दिलं आहे. आता संघटनांनी हा मुद्दा ताणून धरू नये असं आवाहनही त्यांनी केलं आहे. संसदेत दोन तरुणांनी केलेलं स्मोक बॉम्ब हल्ल्यानंतर संजय राऊत यांनी सरकारला धारेवर धरले. देशातला तरुण जर या दिशेने जात असेल तर ही अराजकतेची सुरुवात आहे असं राऊत म्हणाले. महागाई बेरोजगारीमुळे तरुण संतप्त झाले असल्याचंही त्यांनी वक्तव्य केले. संसद घुसखोरी प्रकरणातील सर्व संशयितांना दुपारी 2 कोर्टात हजर केलं जाणार आहे. राजधानी दिल्लीतल्या पटियाला हाऊस कोर्टामध्ये त्यांना हजर केलं जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. अशाच अपडेट्ससाठी पाहत रहा नवराष्ट्र.